हा डोसा तर मावला खूप आवडतो. आता ती खाऊन दाखवते डोसा कसा झालाय ते. कसा वाटला तुला डोसा? एकदम कुरकुरीत आहे. तुला हवा तसाच झालाय ना? अजून खाते का? बरं अजून खा. आपण आता डोश्याचं भिजवणार आहे. त्यासाठी मी तीन वाट्या हा तांदूळ घेतलेला आहे. ह्या वाटीने तीन वाट्या तांदूळ घेतलाय आणि त्याच वाटीने एक वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि ह्याच वाटीने एक वाटी पोहे घेतलेत. एक चमचा मेथे घेतलेले आहेत. तर हे आपण सगळं वेगवेगळं न भिजवता सगळं एकत्र भिजवणार आहे. तांदूळ, डाळ, पोहे आणि मेथ्या. हे दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून आणले सगळं बघा. आणि भिजवताना नेहमी असं पसरड भांडं घ्या म्हणजे छान भिजतात. आता ह्याला 8 तास आपण झाकून मुरवट भिजवायला ठेवूया. डोश्याचं आपण जे डाळ तांदूळ टाकले होते 8 तास झाले. हे छान भिजून झालेले आहे. आता हे आपण मिक्सरमधनं काढून घेऊ. त्याचं पाणी काढून घेऊ आधी. छान 8 तास झाले आपलं डाळ तांदूळ छान भिजले. आपण मिक्सरमधनं काढून घेऊ. थोडंसं टाकून आपण मिक्सरमधनं चला हे सगळं पीठ डोश्याचं आपलं वाटून झालेलं आहे. कसं वाटलंय बघा. आता ह्याला आपण झाकण ठेवून 8 ते 10 तास असंच मुरवत ठेवणार आहे. म्हणजे आपलं ते सकाळी असं खूप फसफसून वर येईल एवढं अर्धच्या वर पातेलं येईल. चला हे रात्रभर आपण पीठ भिजून ठेवलं होतं ते कसं फुगलंय ते बघूया आपण. छान झालंय आपलं हे पीठ. हलवून दाखवते असं फसफसलंय बघा पीठ. बघा केवढं फसफसलंय हे पीठ आपलं. चला आपण आता मीठ टाकून घेऊ आणि एक मोठा चमचा तेल टाकणार आहे. मग हे झालं मिक्स झालंय सगळं. ह्याचे आपण डोसे करून घेणार आहे. आता आपण डोश्याची चटणी बनवून घेतोय. त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघा. हे अख्खा नारळ मी घेतलाय, सोललेला आहे, खाऊन घेतलेला आहे. त्याच्यात घालायला ही कोथिंबीर आहे, 4-5 सवा हिरव्या मिरच्या आहेत, 1 इंच आलं आहेत, 10 ते 12 लसूण पाकळ्या आहेत, ही पंढरपुरी डाळ आहे आणि फोडणीसाठी मोहरी, जिरी, हिंग, कढीपत्ता आणि ही लाल मिरची टाकण्यासाठी आहे. चला आपण आता चटणी करायला घेऊ. पहिलं डाळ वाटून घेणार आहे. ही डाळ वाटून झाली पाहिलं होतं. शेवटी आपण मीठ टाकणार आहे ह्याच्यात आणि परत एकदा फिरून घेणार आहे. आणि चवीपुरती साखर घालणार आहे. आता मीठ आणि साखर घालून आपण हे मिक्सरमधनं फिरून घेऊ. हा बघा आता हे आपलं मीठ साखर मिक्स झालेलं आहे. चटणी कशी झाली आहे बघा. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. आता चटणी काढून झाली. चला तर मी फोडणी करून घेतली. जिरी, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि थोडीशी बेडगी लाल मिरची चटणी ही चटणी आपण याच्यावर टाकून घेऊ. छान झाली आपली चटणी.
लगेच आपण बडा भाजी करायला घेऊ। चला आता बटाट्याची भाजी करायची। आपली बटाट्याची भाजी करून घेऊ। त्यासाठी मी इथं हे 1/2 किलो बटाटे उकडून बारीक करून ठेवलेत। फोडणीसाठी घेतली मोहरी, जिरे, हिंग आहे, त्याच्यात घालायला उडदाची डाळ आहे, हळद आहे, कढीपत्ता आहे, मीठ आणि साखर। आणि ह्या उभा चिरून घेतलेला कांदा आहे, मिरचीचे तुकडे, हे आलं लसणाची पेस्ट आणि वरनं घालायला कोथिंबीर। आता बटाट्याची भाजी तयार करायला घेऊ। इथं मी कढई तापायला ठेवली, त्याच्यावर 1 मोठा चमचा तेल टाकलंय। मोहरी झाल्यावर आपण जिरं टाकतोय। जिरे टाकले, जिरा तडतडले की आपण याच्यात 1 मोठा चमचा उडीद डाळ घेतली। ती उडीद डाळ बटाट्याच्या भाजीत छान लागते म्हणून उडीद डाळ घेतली। नंतर आपण ह्याच्यावर टाकू कढीपत्ता, उभी शिरलेली मिरची, उभा शिरलेला कांदा, छान असा कांदा परतून झालाय। आपलं राहिलं होतं आलं लसूण। आलं लसूण पहिलं टाकलं तर ते कांदा परतला जात नाही आणि ते करपतं, म्हणून आपण शेवटी याच्यात आलं लसूण टाकणार आहे। परत छान परतून घेणार आहे सगळ्यावर। आलं लसूण पण आपलं छान परतून झालंय। आता टाकणार याच्यात हळद। त्याच्यावर 2-3 थेंब लिंबाचे टाकणार आहे, म्हणजे कलर चांगला आहे। ह्याच्या आधी मी सांगितलं होतं याच्यामुळं भाजीला रंग छान येतो। परत एकदा छान परतून घेणार आपण। लसूण पण छान परतून झाले, आपले हळद पण छान झाले बघा। आता त्याच्यात घालणार आहे आपण हे केलेले बटाटा। परतून घेणार आहे आपण एकदा। शेवटी घालणार आहे हे मीठ। थोडीशी साखर। काय पुन्हा छान परतून घेणार आहे। आपली छान इथं बटाट्याची भाजी परतून झालीये बघा। छान वास आहे, रंगही छान आलेला आहे भाजीला। डोश्यावर खातात अशीच भाजी झाली आहे ही। आपण टाकणार आहे थोडी कोथिंबीर। भाजी आपली तयार झालीये। आता आपण डोसे करायला घेऊ। चला आपण आता डोसे करायला घेऊ। तवाही चांगला गरम झालाय, असं तेल लावून घेऊ सगळीकडनं। चला आपली एक बाजू आता छान असं झाली आहे, खूप जाळी फुटली ना। आता याला पलटी करून घेऊ आपण। बघा किती छान झाला आपला डोसा। खूप जाळी फुटली बघा, एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत पण आहे। आपला डोसा किती असा कुरकुरीत आणि जाळीदार झालेला आहे, एकदम कडक कुरकुरीत आहे हा डोसा। आपण ह्या पद्धतीने अजून करून घेऊ।
थोड़स तेल टाकना है, कमी तेलात डोसे जास्त तेल वापरले नाही है। जाळे बघा कशी फुटली है। चला आता अपन एक बाजू पलटी करून घेऊ। खालची बाजू छान झाली आहे, केवढी जाळी फुटली आहे बघा। आता दुसरी बाजू पण आपण अशीच करूया। छान झाला आपला डोसा। चला ह्या पद्धतीने आपले सगळे डोसे तयार करून झालेले आहेत। किती जाळीदार आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत हा डोसा झालेला आहे बघा। आजी मी शाळेतून का आले, तू तर डोसे तयार ठेवले आणि माझे डोसे फेवरेट आहे। बघ कसे झालेत, एकदम खुसखुशीत कुरकुरीत। तुला जशी भाजी लागते तशी भाजी झाली, जशी चटणी लागते तशी चटणी झाली। हा डोसा तर माऊला खूप आवडतो। आता ती खाऊन दाखवते डोसा कसा झालाय ते। कसा वाटला तुला डोसा? एकदम कुरकुरीत आहे। तुला हवा तसाच झालाय ना? अजून खाते का? बरं अजून खा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर। तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। बाय।